is fine to operate. पण त्याच्यानंतर 3 वर्षांनी नांदेडला स्फोट झाला. आरएसएसची आणि बजरंग दलाचे काही अतिरेकी बॉम्ब तयार करताना तो बॉम्ब फुटला आणि 2 अतिरेकी मरण पावले, 2 जखमी झाले. तर एकाच्या ज्यांनी नार्को अनालिसिस टेस्ट केली त्या नार्को अनालिसिस टेस्टमध्ये त्यांनी सांगितलं की फक्त हाच नाही तर आम्ही पूर्णा, जालना, परभणी, नांदेड चारीच्या चारी आम्हीच केले आहे. आणि तो एक ग्रुप होता आणि ते सगळे आर एस एस त्यांनी भजन करत ते म्हटले की आम्हाला ट्रेनिंग पुण्यामध्ये शिंहगड रोडला एक आकांक्षा रिझॉर्ट म्हणून आहे त्या ठिकाणी आम्हाला आठवड्याचं ट्रेनिंग देण्यात आलं बॉम्ब बनवण्याचं. आणि त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला तिथं डेमॉन्स्ट्रेशन देण्यात आलं आणि आम्हाला बॉम्बचे आम्हाला हळदी देण्यात आलं. असं झाल्यानंतर हा सगळा तपास रेकॉर्डवर आणला आणि त्यांच्यावरती चार्जशीट पाठवलं. त्या चार्जशीटमध्ये काही त्रुटी होत्या, काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नव्हते, नार्को अनालिसिस टेस्टचा जो रिपोर्ट होता तो त्यात नव्हता, पण तरीसुद्धा तमायचेकर नावाचे त्याचे एसीपी होते, त्यांनी बऱ्यापैकी तपास केला होता आणि त्या तपास करून त्यांनी चार्जशीट पाठवलं होतं. ह्यामध्ये जे आरोपी होते 5 किंवा 5 आरोपी होते. तर हा ही केस सुरू झाली, साक्षी पुरावे झाले, शेवटी जे साक्षी होते ते तपासी अंमलदाराचे होते आणि ते फार महत्त्वाचे असते. तर एसीपी तमायचेकरची साक्षी झाली, त्याची फार चांगली साक्षी झाली. त्यांनी सुरुवातीला सगळं खरं खरं सांगून टाकलं, सगळं सुसंगत सगळी अटीकडे सांगितली. त्याच्यानंतर त्याचं क्रॉस एक्झामिनेशन झालं, त्यात जे तो फुटला नाही. मग यांच्या लक्षात आलं की बाबा आता हा याचा साक्ष कोर्टाने ग्राह्य मानली तर मग हे आर एस एसचे आणि बजरंग दलचे आरोपी यांना शिक्षा होईल. म्हणून यांनी लास्ट मोमेंटला काय प्रेशराईज केलं त्या तमायचेकरला माहीत नाही. तमायचेकरांनी शेवटच्या दिवशी कोर्टामध्ये कोल्हापूरच्या एका खाजगी डॉक्टरचं सर्टिफिकेट दिलं. त्या सर्टिफिकेटमध्ये लिहिलं होतं की यांचा ह्याला फार अनेक बिमाऱ्या आहेत आणि ह्यांना अजूनमधून स्मृतीभंशाचे झटके येतात, त्यामुळं ते सगळं खरं करू शकत नाही. तो जो डॉक्टर होता त्याची क्वालिफिकेशन काय, त्याला आणि तो त्याला ही देण्याची त्याची पात्रता आहे काही विचार न करता कोर्टाने फक्त त्या एका सर्टिफिकेटच्या जोरावर तमायचेकरची सगळी साक्ष अग्राह्य मानली आणि ह्या सर्व आरोपींना निर्दोष सोडून. माझा सांगण्याचा उद्देश की कोर्टामध्ये किती चुकीचं सगळं होत आहे हे मला दाखवायचं होतं. त्याचप्रमाणे मगाशी मी सांगितलं की अजमेर शरीफच्या केसमध्ये